सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। पुण्यातील बालेवाडी स्टेडियमजवळ सराफ व्यापाऱ्याचे 4.5 किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे 45 बिस्किट अज्ञात आरोपींनी लुटले। मात्र या प्रकरणात लूट झाली नसून फिर्यादीनेच हा बनाव रचल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालं। पुण्यातील बालेवाडी स्टेडियमजवळ सराफ व्यापाऱ्याचे 4.5 किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे 45 बिस्किट अज्ञात आरोपीनं लुटले अशी फिर्याद बेहराराम पुरोहित या व्यक्तीनं काल हिंजवडी पोलीस स्टेशनकडे केली। मात्र या प्रकरणात लूट झाली नसून फिर्यादीनंच हा बनाव रचल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। बेहराराम पुरोहित हा समृद्धी ज्वेलर्सच्या कुरिअरचं काम करत होता। त्यानेच पैशाच्या हव्यासापोटी सोनं लुटीचा बनाव रचला असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। बेहराराम पुरोहित यानं तब्बल 5 किलो वजनाची सोन्याची बिस्किटं आणि रोख 60,000 रुपये असा 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल चाकूचा धाक दाखवून लुटून नेल्याची फिर्याद दिली होती। परंतु घटना घडल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी लागलेला वेळ आणि तो देत असलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आल्यानं पोलिसांनी त्याच्याकडे अगदी कसून चौकशी केली। चौकशीदरम्यान त्यानं सोनं मुंबई येथे आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याचं उघड झालं आहे। त्यानुसार पुणे पोलिसांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या पुरोहितच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा शोध घेऊन लपवून ठेवलेलं 4 किलो 900 ग्रॅम सोनं जप्त केलं। आरोपी बेहराराम पुरोहित रविवार पेठमधील समृद्धी ज्वेलर्सच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबईमधील झवेरी बाजारमधून अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून सोनं आणण्यासाठी गेला होता। मात्र त्यानं सोन्याची बिस्किटं पुण्याकडं न आणता ती मुंबईमध्ये आपल्या नातेवाईक आणि मित्रांकडे ठेवली। पुण्यात बालेवाडी स्टेडियमजवळ आल्यानंतर तिघांनी त्याला चाकूचा धाक दाखवून सोनं चोरलं असल्याचा बनाव करून हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये त्यानं फिर्याद दाखल केली। काल हिंजवडी पोलिसांना समृद्धी ज्वेलर्सचे मालक अरविंद चोप्रा यांनी फिर्याद दिली की जवळपास 4.5 किलो सोनं त्यांचं झवेरी बाजारमधून आणणारा त्यांचा जो कुरिअरवाला व्यक्ती होता त्याच्याकडनं हिंजवडी बालेवाडीच्या चौकामधून त्यांना लुटलं आणि ते सर्व माल त्याचा घेऊन गेला। त्यासोबत त्याचा मोबाईल आणि 60,000 रुपये घेऊन गेल्याचे तक्रार प्राप्त झाली। ही घटना परवाच्या दिवशी रात्री 11:30 दरम्यान घडलेली होती। यामध्ये घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली। मान्य ॲडिशनल CP क्राईम सरांनी यामध्ये जवळपास 6 ते 7 टीम फॉर्म केल्या। त्यामध्ये दोन्ही शक्यतांची यामध्ये पडताळणी करण्यासाठी या टीम फॉर्म्स केल्या। त्यामध्ये DCP क्राईम 1 समीर शेख, त्याचबरोबर PI हिंजवडी निगडी, Unit 1-2-3 एक्स्टॉर्शन आणि डकायटी सेलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ती शक्यता खरी आहे या तपास, त्याचबरोबर ती शक्यता खोटी आहे, फिर्याद दिलेली फिर्याद खोटी आहे, या दोन्ही शक्यता तपासण्यासाठी वेगवेगळ्या टीम्स तयार करून तपासाची सुरुवात करण्यात आली। यामध्ये यातील जो कुरिअर घेऊन येणारा जो व्यक्ती होता बेहराम शांतीलाल पुरोहित हाच यानेच बनावर असल्याचं पुढे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। यामधील जवळपास 4.5 किलो सोनं आणि 5 किलो चांदी पोलिसांनी रिकवर केलेली। यामध्ये तपास जेव्हा टीम्स फॉर्म करण्यात आल्या होत्या की त्याची ती फिर्याद दिलेली आहे त्या कुरिअर कंपनीचा जो पुरोहित आहे ती खोटा त्याचा बनावर असला आहे अशी थोडी शक्यता पडताळणीसाठी जी टीम्स नेमलेल्या होत्या त्यांना ते त्याच्या जी माहिती देत होता त्यामध्ये विसंगती आढळत होती। त्या विसंगतीच्या आधारावर पुढील तपास करीत असताना लक्षात आलं की ती फिर्याद खोटी आहे। मग त्याला इंटरव्यूट करताना त्यांनी ते कबूल केलं की ती खोटी आहे। त्या लगेच तात्काळ 7 टीम्स मुंबई येथे रवाना करण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात माल असल्यामुळं वेगवेगळ्या दिशेने या टीम्स रवाना करण्यात आल्या आणि सर्वचा सर्व माल रात्रीच्या रात्री क्राईम ब्रँच आणि झोन 3 टीमनी यामध्ये जप्त केलेला आहे। याच्यासोबत 2 साथीदार आहे, दोन्ही त्याच्या गावाकडचे साथीदार आहेत, ते मुंबई इथे काम करतात। यावर यांनी स्वतःचा व्यवसाय याच्या पहिले हा कुरिअर कंपनी त्या ठिकाणी तो काम करायचा, या ज्वेलर्सकडे सोनं नेण्या आणायचं काम करायचा, कुरिअरचं काम करायचा। 4-5 महिन्यापूर्वीपर्यंत हा स्वतःचा व्यवसाय करत होता, साडीचा व्यवसाय करत होता। त्यामध्ये त्याला तोटा आला, 1.5 लाख रुपये जवळपास त्याच्यावर कर्ज होतं आणि त्यानंतर पुन्हा या 3-4 महिन्यापासून हा पुन्हा त्या ज्वेलर्सवाल्याकडे काम करायला सुरुवात केली होती।